नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या तासाला जो भाग पाहत होतो यामध्ये आपण पाहिलं होतं की आम्ल कशाला म्हणायचं, आम्लारे कशाला म्हणायचं, आम्लाचे वेगवेगळी उदाहरणं देखील आपण पाहिलेली होती, बरोबर का? एसिल असेल, हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, ऍसिटिक असेल, सायट्रिक ऍसिड असेल, टार्टारिक ऍसिड असेल, बरोबर ना? अशी वेगवेगळी उदाहरणं आपण आम्लाची पाहिलेली होती. शिवाय आपण पाहिलं होतं की आम्लारी म्हणजे नेमकं काय, किंवा साधारणतः जे हाताला गुळगुळीत लागतात आणि चवीला कडवट लागतात ते आम्लारी, त्यांची उदाहरण आपण घेतलेली होती की कशा पद्धतीने काय आम्लारींचं काम सुरू असतं. शिवाय आपण पुढे भाग घेतला तर दर्शक पदार्थ आम्ला आहे का आम्लारी आहे हे दर्शवण्याचं काम कोण करतं, तर दर्शक करत असतात. आणि यामध्ये आपण दर्शकांचं काय रोल आहे ते आपण पाहिलेलं होतं, कोणत्या द्रावणामध्ये दर्शक कोणता रंग दाखवतो हे आपण पाहिलेलं होतं. यामध्ये आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली. दर्शकांचे नाव तुम्हाला आठवत असतील तर बघा की सगळ्यात महत्वाचं आपल्या जवळचा म्हणून आपण दर्शक तो म्हणजे काय, लिटमस पेपर. लिटमस पेपर नंतर पुढच्या दर्शकाची माहिती आपण घेतली होती, नॉप्थॅली, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड, बरोबर ना? तुमची नावं जरा व्हिडिओ मागचा काळजीपूर्वक पहा, बरेच जण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत नाहीत असं वारंवार सांगतो. तर मग कोणतं जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये कोणता दर्शक कोणता रंग दाखवतो हा भाग आपण देखील पाहिलेला आहे. आता यानंतर बघा की पुढे आपण माहिती घेऊया आम्ल आम्लारी त्यांचे गुणधर्म आणि आपण म्हणूया की त्यांचे उपयोग. आता पुस्तकामध्ये पहिल्यांदा आम्ल आहे आणि आम्ल आम्लाचे गुणधर्म आणि आम्लाचे उपयोग आहे. आता आपण ओघाणं आम्लारी पहिल्यांदा घेतो, नंतर आपण आम्ल घेऊ. आता आम्लारी आपण मागेच माहिती घेतली होती की आम्लारी म्हणजेच काय तर आम्लाचे विरोधी म्हणजे आम्लारी. आम्लाचा अरी, अरी म्हणजे शत्रू, जो आम्लाचे परिणाम नष्ट करतो तो आम्लारी. हे दोन्ही विरोधी आहेत हे नेमकं लक्षात घ्या. मग आता कोणकोणते आम्लारी पदार्थ आहेत, जसं मी आम्लाचे नाव तुम्हाला सांगितली, सल्फ्युरिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोनिक आम्ल, वेगवेगळी उदाहरणं आपण घेतली. मग आता NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, COH म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, MgOH मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, NaOH अमोनियम हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड हा एक मुख्य घटक आहे. बघा तुम्हाला OH यामध्ये सगळीकडे तुम्हाला दिसेल, इथं आता OH आहे, इथं आहे, इथं आहे, इथं इथे आहे, म्हणजे याचा अर्थ सगळ्याच्या पाठीमागे OH असलं की ते आम्लच आम्लारीच आहे असा अर्थ लक्षात घेऊ नका. अपवादाने आम्ल देखील अशा संदर्भाने येतात. तर ऍसिडिक आम्ल असं आहे बघा, ऍसिडिक आम्लामध्ये शेवटी OH येतो. तर हेही लक्षात तुम्ही घ्या. आता आम्लारीचे गुणधर्म आपण घेऊया. आता आम्लाचे गुणधर्म काय आहे, तर पहिला गुणधर्म की आम्ल चवीला कडवट असत. चवीला कशा असतात, कडवट तुरट असतात. कडवट तुरट आपण म्हणूया, म्हणजे आम्ल सुद्धा जसं तुरट असतात पण आंबट, पण आम्लारी चवीला कशा असतात, कडवट असतात, तुरट असतात. हाताला आम्लारी गुळगुळीत असतात. तर गुळगुळीत म्हणजे काय, तुम्ही पाहिलं बघा की साधं उदाहरण आम्लारीचं कोणतं, तर तुम्ही शॅम्पूमध्ये आम्ल आहे, आपल्या धुण्याच्या सोड्यामध्ये, सॉरी धुण्याचा जो साबण आहे त्याच्यामध्ये आम्लारी आहे, सॉरी मी आम्ल म्हणलं मग अशी, या सगळ्यामध्ये आम्लारी आहे. तुम्ही पाहिलं असेल की धुण्याचा सोडा जर किंवा धुण्याची पावडर जर तुम्ही हातावर घेतली थोडंसं पाणी, तर बघा सगळं असं गुळगुळीत लागतं, सगळं हात आपला काय होतो, निसटतो. म्हणजे निसटतं म्हणून म्हणजे त्या अर्थाने तो गुळगुळी शब्द घेतलेला आहे. तर आम्लारी कशा असतात, हातावरती स्पर्शाला गुळगुळीत असतात. आम्लारी देखील दाहक असतात, जसं आम्ल माहिती तुम्हाला की त्वचेवर पडलं तर भासतं, त्या पद्धतीने आम्लारी सुद्धा जर तीव्र असतील तेही त्वचेला काय होतात, भासतात. म्हणजे आम्लारी त्वचेला भासतात, स्पर्शाला तुम्ही जर नॅचरली जर आम्ल आम्लारी घेतले तर ते हाताला कशा लागतात, गुळगुळ लागतात. चवीला कशा असतात, कडवट असतात. आणि त्यानंतर पुढे घेऊया की OH म्हणजेच हायड्रॉक्साईड हा एक आम्लारीचा मुख्य घटक आहे. जसं आम्लामध्ये H हा प्रमुख घटक असतो, तसं आम्लारीमध्ये OH, कुठेही बघा मी तुम्हाला म्हटलं OH आहे की OH हा आम्लारीमधला म्हणजेच हायड्रॉक्साईड, OH म्हणजे काय, हायड्रॉक्साईड हा आम्लारीमधला मुख्य घटक आहे. तर अशा पद्धतीनं बघा की हे आम्लारीमधले मी तुम्हाला म्हटलं आम्लारीची उदाहरणं महत्त्वाचे आहेत आणि आम्लारीची वैशिष्ट्य आपण पाहतोय, गुणधर्म आपण पाहतोय, हाताला कसा लागतो, गुळगुळीत लागतो, दुसरं काय आपण पाहिलं की चवीला कडवट लागतो, तिसरं आपण काय पाहिलं की जर ते दाहक असतील, स्ट्रॉंग असतील, विरल आणि समर हे शब्द आपण वापरलेले आहेत, तर जर तो स्ट्रॉंग असेल तर तो सुद्धा काय होतो, आम्लारी देखील आपल्या हाताला काय होतात, भासतात. शिवाय OH हा ह्यामधला मुख्य घटक आहे. आता आम्लारी कशी तयार होतात, ज्यावेळेला धातूंचे ऑक्साईड तयार होतात,
त्यावेळेला आम्लारी घटक तयार होतात किंवा आम्लारी तयार होत असतात. मग धातूंची ऑक्साईड म्हणजे काय? या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं धातू, मग वेगवेगळे धातू आहेत लोह सोने चांदी, ज्यावेळेला धातूंची काय होते ऑक्सिजनची क्रिया होते त्यावेळेला आम्लारी पदार्थ तयार होतात. त्या ठिकाणी बघा सगळीकडे यायचे म्हणजे काय यायचे म्हणजे काय हायड्रोजन, हायड्रोजन हे धातू आहे अधातू आहे. हायड्रोजनची कोणाबरोबर क्रिया होईल ज्यावेळेला हायड्रोजन आणि सॉरी धातूची आणि ऑक्सिजनची क्रिया ज्यावेळेला होईल शब्द इथे या ठिकाणी मला घ्यायचं का की धातूंशी ज्याला ऑक्सिजनची क्रिया होईल त्यावेळेला काय तयार होणार आम्लारी पदार्थ तयार होणार. तुम्ही उदाहरण देखील दिलं असेल बघा इथं की उदाहरणार्थ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इथं आहे बघा MgOH मॅग्नेशियम हा धातू आहे. त्या मॅग्नेशियम बरोबर ज्या वेळेला काय होणार की त्याच्याशी ऑक्सिजनची क्रिया होणार त्याच्या आपण म्हणूया त्यावेळेला त्याची ऑक्साईड तयार होत असत. ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन पासून ऑक्साईड तयार होतात म्हणजे ज्यावेळेला धातूच्या ऑक्साईडशी क्रिया होते त्यावेळेला आम्लारी पदार्थ तयार होतात. ही ओळख महत्वाची लक्षात घ्या. आता हे झाले आम्लारीचे आपण गुणधर्म पाहिले बघा रिपीट परत परत करणार नाही. आता त्यानंतर गुणधर्मानंतर आपण जाऊया की आम्लारीचे उपयोग कोणकोणत्या ठिकाणी आम्लारी पदार्थ वापरले जातात. आता आम्ल बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं उद्योगधंद्यामध्ये वापरले जातात, आम्लारी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यामध्ये वापरले जातात. यामध्ये बघा की जसं की यानुसार घेऊ आता NaOH तुम्हाला मग अशीच म्हणलं की सोडियम हायड्रॉक्साईड, हे जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे तो सोडियम हायड्रॉक्साईड आपला जो धुण्याचा सोडा आहे बरोबर ना कपडे धुण्याची पावडर साबण असतो त्यामध्ये हे NaOH हा मुख्य घटक आहे. तर NaOH मी तुम्हाला सांगितलं सोडियम हायड्रॉक्साईड की आपल्या कपडे धुण्याच्या पावडरमध्ये हा असतो. पुढचं आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर तुम्ही पांढरा शुभ्र रंग पाहिलेलाच आहे किंवा चुना पाहिलेलाच आहे मग तुम्ही तो खायचा चुना असेल किंवा भिंतीला द्यायचा चुना असेल तर हा जो चुना आहे तो कॅल्शियम हायड्रॉक्साईड पासून तयार केला जातो. तर हे फार महत्वाचं आहे की कॅल्शियम हायड्रॉक्साईड पासून चुना निर्मिती होते. पुढचा KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता हा कशासाठी वापरला जातो तर हा जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे तो शॅम्पू आपण तयार करतो बघा. तर हा जो शॅम्पू आहे आणि आंघोळीचे साबण आहे हा धुण्याच्या साबणासाठी आणि हा शॅम्पू किंवा आंघोळीच्या साबणासाठी कारण हा फार स्ट्रॉंग आहे. आपण कपड्याचा साबण कधी अंगाला लावत नाही, जर लावला तर त्वचेची म्हणतो ना आपण वाटोळे होऊ शकतो अशी त्वचा कोरडी कोरडी होते ड्राय होते त्वचा खूप का होते कारण हा स्ट्रॉंग आहे. म्हणून त्याला ऑब्लिक काय हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा सॉफ्ट आहे. म्हणून जे आपण आंघोळीचे साबण जे वापरतो किंवा ज्या वेगवेगळ्या फेस वॉश वगैरे वापरतो या सगळ्यांच्या मध्ये काय असतो हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. लक्षात घ्या हे म्हणजे आपण दैनंदिन क्रियेतलं आहे हे काय आपल्यापासून फार वेगळं नाहीये फक्त आपल्याला माहित नाही बाबा अरे बाबा धुण्याचा म्हणजे धुण्याच्या ह्याच्यामध्ये काय असतो तर हा सोडियम हायड्रॉक्साईड असतो. आपल्या चुना जो आहे भिंतीसाठी वापरला त्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतो, आपल्या शॅम्पूमध्ये किंवा आपल्या साबणामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतो हे आपल्याला फक्त माहिती नाही हे नेहमीच आपल्यासाठी. MgOH आता हे तर प्रत्येकाने मी म्हणतोय की 100% प्रत्येकाने हे खाल्लेच म्हणतोय मी डायरेक्ट वापरले. आता MgOH म्हणजे काय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आपल्याकडे जी तर तुम्हाला सांगितलं तुम्ही हसाल की जी पित्ताची गोळी असते पित्त झाल्यानंतर आपण गोळी आणतो ही जी गोळी आहे ती गोळी कशाची असते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडची असते का कारण ज्याला तुम्ही खाता मी तुम्हाला मगाशीच कदाचित म्हणलं असेल की आम्लाचा विरोधी आम्लाचा अरी म्हणजे आम्लारी. मग आता आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला पित्त वाढतं त्यावेळेला पित्त वाढतं आपण म्हणतो त्यावेळेला ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये आम्ल वाढतं. काही वेळेला आम्लारी देखील वाढू शकतात त्यामुळे आपण स्वतःच्या मर्जीनं आम्लाची पित्ताची गोळी खाणं चुकीचं आहे. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचं आम्ल वाढतं किंवा मी असं म्हणेन की बहुतांश व्यक्ती अशा असतात ज्यांचं आम्ल वाढतं आणि काही व्यक्ती असे असतात की त्यांच्या शरीरामध्ये हे वाढण्याची शक्यता असते MgOH वाढण्याची शक्यता असते त्यामुळं स्वतःच्या मनानं कधीही कारभार करायचा नाही. पण बहुअंशी ज्या गोळ्या असतात त्या याच्याच असतात का कारण बहुअंशी लोकांमध्ये आम्लच वाढतं. आता ज्यावेळी MgOH तुम्ही घेता त्यावेळेला ऑटोमॅटिक काय होतं की तुमच्या शरीरामध्ये HCl वाढलेलं असतं हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि हे HCl आणि हे MgH यांची जी क्रिया होते आणि मग पाणी आणि क्षार तयार होतात.
पाण्याने क्षार तयार होतात आणि मग तुमचं जे पित्त आहे ते सील कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरातलं पित्त देखील काय होतं कमी होतं. तर थोडक्यात बघा हे MGOH काय करते, तुमच्या शरीरामधलं पित्त कमी करते आणि हे MGOH हे आपल्या रासायनिक ह्या गोळ्यामध्ये पित्तांच्या गोळ्यामध्ये वापरलं जातं. शेवटचं हे बघा NH4OH चुकले तरी म्हणतो मी कसा का होते NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. आता हे अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे NH4OH हे खत तयार करण्यासाठी वापरलं जातं. रासायनिक खत तुम्हाला माहिती आहे युरिया असेल उज्ज्वला सुप्ला वगैरे किंवा आता त्याच्यापेक्षा मग मुलांना माहीत आहे 0523 0050 MOP SO DAP जी वेगवेगळी खतं आहेत ती खतं तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर हे होतं आम्लारी. आता आपण जाऊया आम्लाकडे. आता बघा आम्लाची मी उदाहरणं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिले होते, मग सायट्रिक असेल ऍसिटिक असेल किंवा टार्टारिक असेल कशामध्ये कुठलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जसं की दह्यामध्ये लॅक्टिक आहे, चिंचेमध्ये टार्टारिक आहे किंवा आपल्या टोमॅटोमध्ये कुठलं वाटते ऑक्सिलिक आहे, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये दिलं आहे की आम्लाचे गुणधर्म, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण घेऊया आम्लाचे उपयोग. आता आम्लाचे गुणधर्म कोणते आहेत, तर मागे आपण ह्याची माहिती घेतलेली आहे. आम्ल चवीला कशा असतात, आंबट असतात. आम्लाने आंबातला फरक तुम्हाला करता आला पाहिजे. आम्लाने चवीला कडवट, आम्ल चवीला आंबट, हा महत्वाचा मुद्दा. दुसरा की चव झाली त्यानंतर आपण पुढे जाऊया की आम्लामध्ये एच हा प्रमुख घटक असतो. जसं आम्लारीमध्ये ओ एच आहे ना, तसं आम्लामध्ये प्रमुख घटक कुठला आहे, एच. म्हणजे थोडक्यात काय, हायड्रोजनचा भाग आला ना, तर आम्लामध्ये एच हा प्रमुख घटक आहे. आता याशिवाय बघा की पुढे आपण जाऊया चवीला आंबट प्रमुख घटक कुठला, एच. त्याच्या पुढे आपण जाऊया की आम्लामध्ये निळा पेपर तांबड्या रंगाचा होतो. जर तुम्ही निळा पेपर जर घेतला तर तो निळा पेपर कुठल्या रंगाचा होतो, तांबड्या रंगाचा होतो. कशामध्ये, आम्लामध्ये. तर निळा तांबडा होणं हा आम्लाचा एक महत्वाचा काय आहे, गुणधर्म आहे. लिटमस पेपरची माहिती आपण मागे घेतलेली आहे, तुम्ही तांबडा घेतला तर तो तांबडाच राहणार लिटमस पेपर, कारण आम्लामध्ये फिक्स तांबडा रंग आहे, आम्लामध्ये फिक्स निळा रंग आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला गुणधर्म हे दोन तीन गुणधर्म आपण पाहिले. पुढे जाऊया की जर तुम्ही आम्लांची कशी बरोबर क्रिया केली, धातू बरोबर क्रिया केली, धातू आम्लाची क्रिया कशा बरोबर केली, धातू बरोबर, सोने असेल चांदी असेल मॅग्नेशियम असेल ह्यावरती जर आम्लाचे काही थेंब पडले, तर काही थेंब ह्यावर ज्यावेळेला आम्लाचे पडतात त्यावेळेला कोणता वायू मुक्त होतो, तर हायड्रोजन वायू मुक्त होत असतो. एच परत येणार बघा, म्हणजे जर धातूवरती जर आम्लाचे काही थेंब पडले तर कोणता वायू मुक्त होणार, हायड्रोजन वायू मुक्त होणार. तीन चार गुणधर्म आपण पाहिले. याशिवाय समजा आम्लाची क्रिया कार्बोनेट पदार्थाशी झाली, कार्बोनेट CO3, कार्बोनेट म्हणजेच काय, CO3. समजा मी काय म्हणतोय की आम्लाची क्रिया कशा बरोबर झाली, कार्बोनेट पदार्थाशी झाली, जिथं CO3 म्हणजे कार्बोनेट, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, CO3, CO3 कार्बन ऑक्साईड, CO2 म्हणलं की तो ऑक्साईड मध्ये, ओ म्हणलं की OH म्हणले की हायड्रोक्साईड, फक्त ओ म्हणलं की ऑक्साईड आणि O2 म्हणलं की डायऑक्साईड, डाय म्हणजे दो, इथे तीन. म्हणजेच काय, मी तुम्हाला म्हणलं की कुठला भाग चालला होता आपला, कार्बोनेट O3 मध्ये, इथं काय येणार आहे कार्बोनेट. जर कार्बोनेटशी जर क्रिया झाली तर CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू यातून मुक्त होतो. म्हणजे बघा की ज्याला धातूवरती आम्ल पडतं त्याला हायड्रोजन वायू मुक्त होतो, आणि जर कार्बोनेटवरती आम्ल पडलं तर कार्बन डायऑक्साईड वायू तिथून मोकळा होतो. हे झाले आम्लाचे काय गुणधर्म. एच हा प्रमुख घटक आहे, चवीला आंबट आहे, तांबडा होतो, हे सारे गुणधर्म आपण बघितले. पुढचं काय बघितलं, जर धातूवरती क्रिया झाली तर हायड्रोजन मुक्त होतो, जर कार्बन डाय क्लोराईडवरती जर परिणाम झाला, सॉरी कार्बोनेटवर जर हे झालं, तर या ठिकाणी काय होतं की कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. हे सगळे झाले आम्लाचे गुणधर्म.
आता आम्लाची आपण उपयोग बघूया की बाबा आम्ल कशा कशासाठी वापरली जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा की जे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये आम्ल ही प्रमुख गरज आहे. वेगवेगळ्या क्रिया आपण उद्योगधंद्यामध्ये चालतात यामध्ये आम्ल ही मी म्हटलं की त्या उद्योगधंद्याची गरज आहे ती फार महत्वाची त्या ठिकाणी आहे. कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला माहिती काही गोष्टी आहेत बघा की आपण आपल्या घरगुती बॅटरी आपण म्हणतो विद्युत घट मराठीमध्ये त्या बॅटरीमध्ये सुद्धा आम्ल असतं. ऍसिड तुम्ही शब्द प्रयोग केलेलंच आहे म्हणजे जी आपली घरगुती बॅटरी आहे या बॅटरीमध्ये हे आम्ल वापरलं जात. याशिवाय अजून कशात तर जो कागद निर्मिती असते कारखान्यामध्ये कागद तयार केला जातो पांढरा शुद्ध कागद तयार केला जातो कागदाच्या सॉरी लाकडाच्या लगद्यापासून. तर हा कागद तयार निर्माण करताना देखील काय वापरतात आम्ल वापरतात. वेगवेगळी आपण म्हणूया खत तयार करताना जसं मागाशी मी तुम्हाला म्हणलं होतं युरिया असेल अमोनिया असेल एसओपी असेल जसं आम्लारी पदार्थ वापरले जातात तशी आम्ल सुद्धा ही रासायनिक खत तयार करताना वापरतात. आता बरेच जण बघा कारखान्यात ही मळी आणतात ही मळी म्हणजे काय आम्लच आहे. ही मळी म्हणजे काय ऍक्च्युली आम्ल आहे त्यामुळे तर एवढ्या घरावस्थ्याचं येत असतं. तर ही जी रासायनिक खतं आहेत हे रासायनिक खत निर्माण करण्यासाठी आम्लांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत ही औषधं निर्माण करताना आम्ल वापरलं जातं. जसं मी तुम्हाला म्हणलं की आम्लारी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तसं आम्ल ह्याच्यापासून तर वेगवेगळ्या औषधं होतात. जसं की बघा आपल्याला होणारा एखादा दंश असेल एखाद्या वेळी मधमाशी चावली तर तुम्हाला जे औषध मिळतं विंचू चावलं त्यावेळेला जे औषध मिळतं ते सुद्धा ऍक्च्युली एक आम्लच असतं. कारण त्यांचं जे म्हणजे मधमाशी चावते म्हणजे काय की त्यांच्या तो आम्लाचाच भाग आहे त्याचा दंश म्हणून काट्याने काटा काढणं म्हणून तिनं आपल्याला आम्ल दिले म्हणून आपण बाहेरून आम्ल हे करून ते दोन्ही आम्लांच्या मध्ये हे करतो. किंवा बऱ्याचदा याच्या उलटही आहे की आम्ल जे याच्या अपोजिट आम्लारी वापरतात म्हणजे त्यांनी दंशातून आम्ल सोडले आपण आम्लारी वापरणार आम्ल आम्लारी दोन्ही विरोध आहेत ते एकमेकाचा प्रभाव काय करतात संपवतात. शेवटी आपण बघणार आहे तर हे आम्ल सुद्धा वेगवेगळ्या औषधामध्ये वापरली जातात. शिवाय बघा की अजून कुठली कुठली आपण बघितलं बॅटरी उद्योगामध्ये कागद उद्योगामध्ये रासायनिक खत तयार करण्यासाठी वेगवेगळी औषधं तयार करण्यासाठी. याशिवाय बघा की स्फोटक द्रव्य जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ल वापरतात कारण आम्ल आम्ल एकत्र केले की स्फोट होऊ शकतो. या स्फोटक द्रव्यामध्ये रंगनिर्मितीमध्ये सुद्धा आम्ल वापरली जातात. शिवाय मग अशी आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला आम्ल आपण कशावर टाकतो की बाबा कार्बोनेटवर टाकतो त्याला सी ओ टू मोकळा होतो आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळे क्षार निर्माण होत असतात. वेगवेगळे काय निर्माण होतात क्षार जसं की बघा मीठ हा आपला एक क्षार आहे तसं आम्ल आम्लाची क्रिया केली किंवा आम्ल बऱ्याच पदार्थ टाकले की क्षार तयार आणि मग हे क्षार आपल्या वेगवेगळ्या उपयोगासाठी येतं. जसं की तुरटी हा एक क्षार आहे मीठ हा सुद्धा एक क्षार आहे. आपण खतं जे आणतो मग यामध्ये तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्यातल्या माहीत असतील बघा किंवा जे मोठे आहेत म्हणजे तुम्ही ए ओ पी म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्साईड रूपामध्ये ही खतच आहेत आणि ही सुद्धा कशी करतात की ह्या आम्लाची वेगवेगळ्या गोष्टीवरती क्रिया करतात आणि त्या ठिकाणी ही खतं तयार होतात. आता खतांचा उपयोग तर आपण पाहिलाच पण क्षार सुद्धा तयार होतात आणि हे क्षार खते म्हणून किंवा इतर ठिकाणी हे क्षार वापरले जातात. तर विविध क्षार तयार करण्यासाठी आम्ल महत्वाची भूमिका बजावतात. तर अशा पद्धतीने बघा की रासायनिक खतं असतील बॅटरीमध्ये वीज निर्मिती असेल कागदापासूनच लाकूड झालं लाकडापासून कागद असेल वेगवेगळी औषधं आहेत त्यांच्या निर्मितीसाठी स्फोटके आहेत त्यांच्यामध्ये रंगनिर्मिती त्यांच्यामध्ये लागणारे वेगवेगळे क्षार निर्माण करण्यासाठी ही आम्ल वापरली जातात. हे होते आपल्या आम्लाचे सगळं काय होते उपयोग होते. आता एक शेवटचा भाग आपण बघूया उदासीनीकरण. आता उदासीनीकरण म्हणजे काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा की आम्ल आणि आम्लारी विरोध आहे आणि जर आपल्याला काय झालं की पित्त झालं तर मग आपण गोळी खातो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडची बरोबर ना. आता शरीरामध्ये कुठलं आम्ल आहे आपल्या लेटरामध्ये मुख्यतः असणार एस सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि मग आपण गोळी कशाची खाल्ली एम जी ओ एच टू बरोबर. आता ह्यामध्ये बघा की काय होतं उदासीनीकरणाची क्रिया होते. उदासीनीकरण काय म्हणजे काय तर एकमेकाचा परिणाम नष्ट करून टाकणं
ज्यावेळेला आम्ल आणि आम्लरिक असतात, कुठलाही आम्ल कुठलाही आम्लर एकत्र केल्यावर नाही ते प्रक्रिया होण्यासाठी सुद्धा ते त्या पद्धतीचे लागतात. तर एखादा आम्ल आणि एखाद्या आम्लाने जर आपण एकत्र केली तर ते एकमेकावरती परिणाम करतात आणि एकमेकावरती इम्पॅक्ट करून त्यांचा जो परिणाम आहे एकमेकांचा तो परिणाम संपवून टाकतात. मग आता ह्या क्रियेमध्ये सुद्धा काय होतं बघ, आता हे एस सी एल आहे ना ते ब्रेक करते हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, हे दोन्ही एकमेकाला ब्रेक करतात, तोडून टाकतात. ना तुम्ही गोळी खाल्ल्यानंतर ना हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड शिल्लक राहतं ना तुमच्या शरीरातलं आम्ल शिल्लक राहतं, दोन्ही एकमेकाला संपवतात. तयार होणारे पदार्थ वेगळेच असतात, बऱ्याचदा हे तयार होणारे पदार्थ देखील आपल्याला घातक असतात. त्यामुळे डॉक्टर बघा बऱ्याचदा काय होतं की पित्ताची गोळी देतात, ह्या गोळ्या खा त्याच्याबरोबर पित्ताची गोळी खा, कारण त्या गोळ्या खाल्ल्यामुळं आपण ज्यावेळेला गोळ्या खातो त्यावेळेला त्या गोळ्यामुळं कदाचित काय होतं की शरीरातलं एस सी एल वाढतं, त्या गोळ्यामुळे शरीरातलं एस सी एल काय होतं वाढतं, वाढलेल्या सेलचं काय करायचं, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं काय करायचं, तर हे मग एमजीओएच द्यायचं, मग हे ते एस सी एल कमी करणार. म्हणजे डॉक्टर जाणीवपूर्वक की ज्या गोळ्यामुळं आपलं पित्त वाढू शकतं त्याला ते ऑटोमॅटिक पित्ताची गोळी अगोदरच बघा, जेवण अगोदर पित्ताची गोळी खायला सांगतो, का तर गोळ्या खाल्ल्यामुळे पित्त काय होणार आहे वाढणार आहे एस सी एल. कारण बाहेरून जेव्हा तुम्ही असे पदार्थ घेता की ज्यांना शरीरातला सवय नाही आहे त्याला शरीर लगेच रिॲक्ट करतं. पचनसंस्थेमध्ये असे जर तुम्ही गोळ्या वगैरे दवाखान्यातल्या वगैरे तुम्ही खाल्ल्या तर पचनसंस्था आपली डिस्टर्ब होते लगेच, तिला सवय नसते या सगळ्या गोष्टींची आणि मग ती रिॲक्शन देते आणि रिॲक्शनमध्ये आपलं पित्त काय होतं वाढतं. त्यामुळं गोळ्या खाणं देखील चुकीचं आहे, किरकोळ जर तुम्हाला त्रास असेल तर गोळी खाऊ नका, तुमच्यासाठी फार धोकादायक आहे. आता हे एस सी एल आणि हे एम जी ओ एच हे काय करणार एकमेकावरती क्रिया करतात, हा एच जो आहे हा सी एल आहे ते एम जी आहे बघा, तयार होतं एम जी सी एल मॅग्नेशियम क्लोराईड. एम जी सी एल म्हणजे काय, मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं, शिवाय हा एच इथं दिसत आहे, हे दोन एच आहेत एच टू ओ, टू एच टू तयार होतोय, चार एच नाही आहे ऍक्च्युली कारण हे आपली क्रिया संतुलित नाही बॅलन्स नाही, तर टू एच घेतलं तर टू एच सी एल, कारण हे क्रिया संख्या समान पाहिजे ना, इथं हायड्रोजन इथे दोन हा एक तीन, खाली आपण इथं जर टू एच टू मांडलं तर चार झाले, मग इथं मग दोन हायड्रोजन, आता हे झाले बघून किती बघा दोन आणि हे दोन चार, हा तिरकस गुणाकार असता पण हे क्रिया पाहिलेलं आहे चार. आता ऑक्सिजन किती तिथं दोन गुणिले दोन, ऑक्सिजन किती दिसत आहे तिथं ऑक्सिजन दोन आहेत कारण हा कंसाला आहे, तो कंसाला आहे, ही भाग ही बाब लक्षात घ्या. तर या ठिकाणी एम जी सी एल आणि टू एच टू हे वाहकांमध्ये तयार झाले, म्हणजे इथं पाणी तयार झालं आणि एम जी मॅग्नेशियम क्लोराईड तयार झालं की जे मॅग्नेशियम क्लोराईड आपल्या शरीराला घातक नाही तो क्षार या ठिकाणी तयार होतो. मग ही क्रिया आहे याला काय म्हणायचं उदासीनीकरण. मी मग तुम्हाला म्हटलं की आम्ल जर तुमच्या शरीरामध्ये वाढलं तर उदासीनीकरण, एखाद्या प्राण्याचा दंश वगैरे झाला तर आम्ल, कारण तुम्ही घरगुती सुद्धा बघा तुम्हाला जर काय झालं की मधमाशी चावली एखादी तर बाकी इतर काय न करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता त्याला, की जो घरामध्ये असा माझा चुना आहे तो चुना थोडा चोळला, चुने लोक बघा चोळतात मग तो वाटतो काय झालं, सुन्यामध्ये दुसरं काय नाही, सुन्यामध्ये आमलारे आहे त्याच्यामध्ये आमला आहे ते चोळले की होते, पण निर्मळ जरी आपण तुम्ही थोडासा पाण्यावरती केला त्याची उष्णता जाऊन दिली तो जर त्या ठिकाणी चोळला त्या ठिकाणी मधमाशी चालला उंश केलेला आहे तरी देखील तो कमी होतो. पण रोजपणे करणं गरजेचं आहे, नाहीतर आपला आणला चुना ओतला जास्त परत ते साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतो, मग ते काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. म्हणून तर आपण मग दवाखान्यातल्या किंवा डॉक्टरांच्या पण मिळणाऱ्या गोष्टी वापरतो ना, डायरेक्ट जर आपण हाताने चुना लावतो त्याचा साईड इफेक्ट एका दुसरा होऊ शकतो एखाद्याला, तर ह्या म्हणायचं उदासीनीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ल त्याचे गुणधर्म उपयोग, आम्लारी त्याचे गुणधर्म उपयोग, आणि शेवटी आपण कुठला भाग पाहिला उदासीनीकरण प्रकरण, या ठिकाणी काय झालेलं आहे संपलेलं आहे. सध्या काळजीपूर्वक सोडवा, पहिल्या जो व्हिडिओचा जो सॉरी प्रकरणाचा जो पहिला व्हिडिओ होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलेला नाही, तो काळजीपूर्वक, ठीक आहे, धन्यवाद.